श्रोते हो, कथा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. लग्न बंधनात स्वतःहून जखडून घेणाऱ्या प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोवर मनापासून प्रेम केलं पाहिजे असा एक अलिखित नियम आहे. आणि तुम्ही आम्ही पुरुष मंडळी हा नियम इमाने इतबारे पाळतो सुद्धा. पण काही पुरुषांचं ना हृदयच खूप मोठं असतं. आपल्या बायकोवर खूप प्रेम करून सुद्धा त्यांच्या प्रेमळ स्वभावात प्रेम शिल्लकच राहतं. मग अशा वेळी दुसऱ्या बायकांवर आणि भविष्य काळात दुसऱ्यांच्या होऊ घातलेल्या बायकांवर ते प्रेम करायला लागतात. आमच्या ऑफिसातला पीपी म्हणजे पांडुरंग प्रसाद शुक्ला हा अशा मोठ्या हृदयवाल्या पुरुषात मोडतो. त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. समोर बाई दिसली की तुम्ही आम्ही जेवढे विरघळतो पागळतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात हा पीपी पागळतो. अशा वेळी हातावर हृदय ठेवून तो धावत सुटतो. आपलं प्रेम व्यक्त करण्याकरताना तो वेगवेगळ्या शकला लढवतो आणि मग नंतर तोंडवेशी सुद्धा पडतो. दुसऱ्याचा राग ओढवून घेतो. खरं म्हणजे पीपी कडून जे काही घडतं ते निष्काम निरामय प्रेमापोटी घडलेलं असतं. पण का कुणास ठाऊक पीपीवर माणसं चिडतात. आमच्या ऑफिसात वर्षाची नवीन भरती झाली. पीपीच्या प्रेमाला त्यावेळेला लगेच भरती येते. कॉलेजमधून ताज्या ताज्या डिग्र्या घेऊन आलेल्या पोरी ऑफिसात रुजू झाल्या की पीपी पुढं सरसावतो. अशा पोरींना जनरल गायडन्स द्यायला हवा नाही तर घात होईल अशी पीपीची स्वच्छ भूमिका असते. ऑफिसचं कॅन्टीन कुठं आहे, कुठला ऑफिसर खडूस आहे, कुठला पोरगा चालू आहे, ऑफिसमध्ये काम न करताही काम चालू असल्याचा देखावा कसा करावा, ज्यादा काम आल्यावर ओव्हरटाईमसाठी कसं भांडावं, आपल्याकडचं काम कुल्लू पुरुष मंडळींच्या गळ्यात मारून आपण बाहेर उंदडायला कसं जायचं, अशा बाबी संबंधी आवश्यक ते धडे पीपी या पोरींना देत असतो. हे धडे तो देतो अर्थात केवळ प्रेमापोटी. या सुंदर आणि तरुण पोरींचं ऑफिसात एक्सप्लॉयटेशन म्हणजे पिळवणूक होऊ नये ह्या करता पीपी सदैव दक्ष असतो. अशा वेळी ऑफिसमधली अविवाहित तरुण पोर पीपीवर रागवतात. पीपीच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या मनात प्रेम निर्माण होण्याऐवजी चिडच निर्माण होते. सकाळी नेमून दिलेल्या ऑफिस टाईमप्रमाणे हजर होण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला वर्गापुढे अनंत अडचणी येतात याची सगळ्यात जास्त जाणीव पीपीला आहे. आणि त्यामुळे कोणालाही नको असलेलं मस्टर क्रॉसिंगचं काम पीपीनं स्वतः जवळ घेतलंय. मस्टरचं काम सांभाळायचं म्हणजे स्वतःला ऑफिसात लवकरात लवकर यावं लागणार. त्यामुळे आमच्याकडची अधिकारी मंडळी मस्टरचं काम कुणाच्या गळ्यात मारायचं ह्या विचारत असताना पीपीनं ते स्वतःहून मागून घेतलंय. मस्टरची सगळी जबाबदारी स्वतःच्या रुंद खांद्यावर पेलायची जबाबदारी पीपीनं स्वतःकडे घेतली आहे. त्यामुळे त्याला इतरांपेक्षा दररोज अर्धा तास आधी ऑफिसमध्ये येऊन बसावं लागतं. पण त्याची या पट्ट्याला पर्वा नाही आहे. कारण स्वतःच्या प्रेमळ स्वभावाचं प्रत्यंतर इतरांना विशेषतः ऑफिसमधल्या पोरीबाळींना घडवून आणण्याची संधी पीपीला या मस्टरमुळेच मिळते. म्हणजे होतं काय तर सकाळी 10:01 ही वेळ मस्टर क्रॉस करण्याची आणि त्यानुसार आपल्या टेबलावर मस्टर ठेवून आणि हातात लाल रंगाची रिफिल असलेलं बॉलपेन घेऊन पीपी दक्ष असतो. 10:01 उलटलं आणि ज्यांच्या नावापुढे मोकळी जागा दिसली की पीपी निर्दयपणे सपा 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 तांबड्या फुल्या मारत सुटतो. त्यावेळचा त्याचा आवेश बघण्यासारखा असतो. पाहणाऱ्याला वाटतं पीपी जर शिवाजी महाराजांच्या काळात जन्मला असता तर हातातली तलवार त्यांनी मोगलांच्या विरुद्ध अशी सपा सपा चालवली असती. पण समजा ऑफिसमधल्या महिला वर्गापैकी काहींना किंवा तसं कशाला एका महिलेला सुद्धा उशीर होणार असला तर अशा वेळी मात्र पीपीचा प्रेमळ स्वभाव उफाळून वर यायचा. अशा प्रसंगी आपल्यावर कोणी कर्तव्यच्युतीचा ठपका ठेवू नये म्हणून पीपी एक आयडिया करतो. त्या आयडिया अशी की टेबलावर मस्टर उघडच टाकून पीपी कामाची एक फाईल उचलतो आणि ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन डिस्कशन सुरू करतो. बिचाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पीपीच्या आयडियाची काही कल्पनाच नसते. त्यामुळे पीपीची कर्तव्य निष्ठा बघून अधिकारी सुखावतो आणि रंगात येऊन बराच वेळ डिस्कस करत बसतो. अशा रीतीनं 10-15-25 अवधी गेला की डिस्कशन आटोपत घेऊन पीपी केबिनच्या बाहेर येतो.
सभोवताली बघतो, सगळा महिला वर्ग आपापल्या जागेवर बसला असल्याची खात्री करून घेतो आणि मग घाईघाईनं स्वतःच्या टेबलाकडे जात, अरे इच्छा आज मास्टर बराच वेळ ओपन राहिलं वाटतं असं पुटपुटत मास्टर क्लोज करतो. कारण म्हणजे ही सगळी नाटकबाजी त्यानं प्रेमापोटी केलेली असते. पण ऑफिसमधल्या पुरुष वर्गाला याचा राग येतो, ते पीपीवर भलते भलते आलोप करायला लागतात. अशा प्रसंगी पीपीचं मृदू कोमल हृदय दुखावलं. पुरुषांची एक गोष्ट सोडा, आपण असं म्हणू की पीपीच्या प्रेमाचं त्यांना काय हो, पण महिलांचं काय? कधी कधी महिला वर्ग देखील पीपीच्या प्रेमळ स्वभावावर चिडतो. आता गेल्या वर्षीचीच गोष्ट, त्या एका विशिष्ट दिवशी पीपी नेहमीप्रमाणे ऑफिसात लवकर येऊन दाखल झाला. आल्या आल्या त्याने ब्रीफकेसमध्ये ठेवलेल्या पॉलिथिनच्या पिशवीतून गुलाबाचं टप्पूर फूल बाहेर काढलं आणि मंदा चिटणीसच्या टेबलवर अलगद नेऊन ठेवून दिलं. मंदा चिटणीस ऑफिसात अद्याप यायची होती, त्यामुळे आपल्या टेबलावर बसून पीपी मंदा चिटणीसच्या रिकाम्या खुर्चीकडे आणि तिच्या टेबलावर ठेवलेल्या गुलाबाकडे सात्विक प्रेमळ भाव डोळ्यात आणून टक लावून बघत बसलेला होता. थोड्या वेळात मंदा चिटणीस आली, आपल्या टेबलाच्या जवळ गेली. खुर्चीवर बसता बसता तिच्या लक्षात आलं की कुणीतरी आपल्या टेबलावर गुलाबाचं फूल ठेवलंय. तिच्या कपाळावर किंचित आठ्या पडल्या, नागपुड्या फेंदारून ती डोळ्याच्या कोपऱ्यातनं बघायला लागली. एवढ्यात पीपी तुरू 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 चालत तिच्या टेबलाजवळ आले, पुढ्यातली खुर्ची ओढून आपलं बूड स्थिरावत म्हणाला, मिस मंदा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, आज तुमचा वाढदिवस, तुम जिओ हजारो साल. मंदा चिटणीस पीपीच्या थोबडाकडे आश्चर्यानं बघत राहिली. तिला प्रश्न पडला, आज आपला वाढदिवस आहे हे पीपीला कळलं कसं? मिस मंदा, तुम्ही या ऑफिसात लागलात का नाही त्यावेळी मी तुमची जन्मतारीख तुमच्या सर्व्हिस शीटवरून बघून माझ्याकडे तिची नोंद करून ठेवली. मोठमोठ्या माणसांच्या जन्मतारखा मला पाठ आहे, हो, पंडित जवाहरलाल नेहरू, गॉर्बाचेव, इंदिरा गांधी वगैरे वगैरे वगैरे. आता या मोठ्या माणसांबरोबर तुमच्याही जन्मतारखेची नोंद माझ्या आठवणीत फिट्ट बसली बरं का? खरं म्हणजे आज तुमचा वाढदिवस आहे ही गोष्ट तुम्ही आधी सगळ्यांना सांगून पार्टी द्यायला हवी, पण मी ही गोष्ट आता सगळ्यांना सांगतो, घ्या गुलाब घ्या. असं म्हणत पीपीनं टेबलावरचा गुलाब तिच्या समोर धरला. मात्र मंदा चिटणीस एकदम रडायला लागली. सुरुवात हुंदक्याने झाली आणि रडणं ओक्साबोक्षी वळणावर येऊन थांबलं. ऑफिसमधली सगळी मंडळी आवाकच झाली. मंदा चिटणीस का रडतीये तेच कुणाला कळेना. तिच्यावर पीपीनी एखादा वेडावाकडा प्रसंग तर नाही नाडला. दरम्यान ऑफिसमधली ज्येष्ठ महिला प्रतिनिधी अरुणा आठले बाहेर आली. पीपीकडे रागानं बघत म्हणाली, काय पीपी शोभलं का तुम्हाला? मंदा चिटणीस रडायची थांबली का? पीपीनी मध्येच तिला विचारलं, अहो मंदाचं लग्न ठरलंय, एक दोन दिवसात साखरपुडा आहे तिचा. तिच्या होऊ घातलेल्या सासरची माणसं गावाकडची आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कळलं की तिची जन्मतारीख ऑफिसमधल्या भलत्याच माणसाला पाठ आहे आणि तो तिला गुलाबाचं फूल भेट देतो, तर त्या माणसांचा गैरसमज होणार नाही का पीपी? त्यामुळे ती रडतीये. आता थांबली आहे ती, पण पीपी तुम्हाला तिची माफी मागितली पाहिजे. पीपीनं गपकन कपाळावर हात मारून घेतला. या घटनेनंतर 15 दिवस तो भेटेल त्याला विचारायचा, माझं काही चुकलं का रे? प्रेमानं फूल दिलं ते सुद्धा टेबलवर ठेवलं, मी काही ते फूल तिच्या केसात माळायला गेलो नव्हतो. पीपी असं काकुळ तिनं विचारे तेव्हा ऐकणारा फक्त दात काढून हसत असे आणि म्हणे, पीपी तुझं प्रेम उतू जातोय, काळजी घे, नाही तर एक दिवस संकटात सापडशील बरं का? पण पीपीनं ऐकलं नाही आणि तो खरोखर संकटात सापडला. झालं असं की टॅली क्लार्क सौ सरला नारखेडे यांना दुपारी 1 लग्नाला जायचं होतं, त्यामुळे त्या नटून थटून आल्या होत्या. त्यांनी मेकअप आणि हेअर डूचा अशा काही झोकात केला होता की पाहणाऱ्याला प्रश्न पडावा की सौ नारखेडे दुसऱ्याचं लग्न अटेंड करण्यासाठी इतक्या नाटतात, तर स्वतःच्या लग्नाला त्या किती नाटल्या असतील. तर ऑफिसात आल्या आल्या सौ नारखेडे यांनी अर्धा दिवसाच्या सुट्टीचा अर्ज लिहिला आणि तो मस्टर इन्चार्ज पीपीच्या टेबलवर ठेवला आणि त्या म्हणाल्या, पीपी साहेब प्लीज रजा मंजूर करा की हो. का, आज काय विशेष आहे काय? असं म्हणत पीपी नारखेडेबाईंना निहाळायला लागले. नारखेडेबाईंनी त्याचं लक्ष स्वतःच्या अर्जाकडे वेधलं. पीपीनं अर्ज वाचला, प्रेमळ कटाक्ष टाकत तो म्हणाला,
आता मंजूर करून टाकतो तुमची रजा, पण एक अट आहे बरं का। अट? आणि ती कसली बाई? रजा मंजूर केल्याबद्दल, रजा तुम्हाला मंजूर केल्याबद्दल तुम्हाला मला मुका द्यावा लागेल। काय? एक मुका द्यावा लागेल। पीपी शुद्धीवर आहात का तुम्ही? मी पूर्ण शुद्धीवर आहे, नशा पाणी केलेलं नाहीये मी। मग कुणाशी बोलताय, काय मागताय काय? नारखेडे बाई किंचाळायलाच लागल्या। हे बघा, किंचाळू नका, रागावू नका। तुम्ही रागावता ना तेव्हा खूप छान दिसतो बरं का। कदाचित त्यामुळे मला तुमचा मुका घ्यावा असं वाटत असेल। पीपी नारखेडे बाई जोरात किंचाळल्या। आता मात्र काहीतरी विशेष घडू बघतोय म्हणून सगळ्यांनी आपापली काम तिथल्या तिथे थांबवली आणि सगळे नारखेडे बाईंच्याकडे बघायला लागले। नेमकं काय झालंय हे कोणाला कळेना। इकडे पीपीनं नारखेडे बाईचा अर्ज पुढ्यात घेतला आणि त्यावर चक्क लिहून टाकलं, लीव इज सँक्शन प्रोव्हाइडेड मुका इज ऑफर्ड। म्हणजे नारखेडे बाईंची अर्ध्या दिवसाची रजा त्यांनी चक्क कंडिशन टाकून मंजूर केली आणि आपली मंजुरी नारखेडे बाईंना दाखवून टाकली। अर्जावरचा शेरा बघतात नारखेडे बाई आणखीन रागावल्या। त्या दात ओठ खात म्हणाल्या, पीपी मी माझ्या मिस्टरांना बोलून घेते लगेच। ठीक आहे, जशी तुमची मर्जी। नारखेडे बाईंनी पीपीच्या टेबलावरचा फोन उचलला, ऑपरेटरकडे नंबर मागितला। हॅलो मिस्टर नारखेडे आहेत का? हो। अहो ऐका, तुम्ही माझ्या ऑफिसात या, ताबडतोब या माझ्या ऑफिसात। काय ग, काय झालं? असं कदाचित पलीकडून विचारणा झाली असावी, कारण नारखेडे बाई म्हणत होत्या, ह्या मेल्या पीपीला धडा शिकवायचा चांगला, तुम्ही ताबडतोब या इथे। नारखेडे बाईंनी टेलिफोन खाड दिशी रिसिव्हरवर आदळला, जणू काही रिसिव्हर म्हणजे पीपीचं थॉप आडच। पुढच्या क्षणी त्याने आपला रजेचा अर्ज उचलला आणि त्या मोठ्या साहेबांकडे तक्रार करण्यासाठी निघाल्या। पण त्यांना फार पुढे जावंच लागलं नाही, कारण मोठे साहेब केविन बाहेर मगापासून उभे होते। ते काय पीपीच्या टेबलासमोर चाललंय हे सगळं लांबून नजरेनं टिपून घेत होते। नारखेडे बाईंनी मोठ्या साहेबांच्या हातावर अर्ज ठेवला आणि पीपीच्या शेऱ्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। मोठ्या साहेबांनी शेरा वाचला असावा, कारण त्यांनी स्वतःच्या नकळत कपाळाला हात लावला आणि पीपीच्या दिशेनं रागात बघत ओरडले, पीपी इकडे या केबिनमध्ये, मला तुमच्याशी महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं, लगेच या। पीपी उठला, मोठ्या साहेबांच्या केबिनच्या दिशेनं चालायला लागला। दरम्यान मिस्टर नारखेडेही आले। सगळा प्रकार समजल्यावरती इतके संतापले, इतके संतापले की 2 मिनिटं त्यांच्या तोंडातून शब्दाऐवजी नुसते बुडबुडे बाहेर यायला लागले। संतापाचा पारा थोडासा खाली उतरवण्याची पराकाष्ठा करत ते म्हणाले, आहे कुठं पीपी, आहे कुठं, बायको कुठे आणि माझी बायको कुठे? केबिन मध्ये बसलेत, कोणीतरी म्हणाला आणि त्यानं केबिनच्या दिशेने बोट दाखवलं। केबिन मध्ये, केबिन मध्ये तिथे काय करताय दोघ? मोठ्या साहेबांनी बोलून घेतलंय दोघांना, याच विषयावर त्यांची चर्चा चालू असेल। अच्छा अच्छा, म्हणजे त्या दोघांव्यतिरिक्त मोठे साहेब आहेत केबिन मध्ये? कसली डोंबलाची चर्चा करताय? मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना घेऊन येतो, माझ्या बायकोचा मुका घेऊ बघणाऱ्याला खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही मी, मुका मागतोय मुका। नारखेडेने ताबडतोब ऍक्शन घेतली, तरातरा चालत ते ऑफिसच्या बाहेर पडले। अर्ध्या तासात पोलीस पार्टी हजर झाली। इन्स्पेक्टरनं आल्या आल्या भीमाच्या थाटात गर्जना करून विचारलं, कुठे येतो नारदम, ज्यानं ह्यांच्या बायकोचा मुका मागितला कुठे येतो? सगळ्यांनी केबिन कडे बोट दाखवलं, त्याबरोबर धावत ते केबिनच्या दिशेने गेले। लाथ मारून त्यांनी केबिनचं दार उघडलं आणि आत प्रवेश घेण्याच्या बाबतीत त्यांनी यश मिळवलं। आता हे प्रकरण आणखीन किती विकोपाला जाणार असा प्रश्न सतावत असताना केबिनचं दार उघडलं गेलं तेव्हा पीपी दोन्ही हात जोडून नारखेडे बाईंची माफी मागत होता। बाई माफ करा, अहो मुका, मुका द्या म्हणजे मूळ कारण द्या, मूळ कारण असं म्हणायचं होतं मला। रजा खरोखर कशासाठी हवी होती तुम्हाला हे कळावं म्हणून, पण शॉर्ट फॉर्म वापरला ना मी, त्यामुळे तुमचा गैरसमज झाला हो। आता मुका प्रकरणावर पडदा पाडण्याची विनंती प्लीज। केवळ अंगभूत प्रेमळ स्वभावामुळे पीपीनं स्वतःच्या अंगावर कोसळून घेतलेला हा बाका प्रश्न बरेच दिवस ऑफिसात चर्चेला होता, कारण त्याचं मुका म्हणजे मूळ कारण हे स्पष्टीकरण कोणालाही पटलेलं नव्हतं। आणि हे सगळं आत्ता आठवायचं कारण एवढंच की काल संध्याकाळी पीपीनं आमच्या ऑफिसातल्या कुलकर्णी बाईंच्या बाकदार नाकाचा चावा घेतल्यामुळे पीपी आत्ता लॉकअपमध्ये आहे।
मॅजिस्ट्रेटनं आपल्याला बेल देऊन घरी जाऊ द्यावं अशी विनंती करताना पीपीने लिहून दिलंय की केवळ प्रेमाची भावना व्यक्त व्हावी असं त्याच्या बिलकुल मनात नव्हतं। या प्रसंगी राहून राहून एक विचार डोक्यात येतो ना तो हा की बुजुर्ग जाणकार मंडळी नेहमी सांगतात सगळ्यांवर प्रेम करा, प्रेमळ राहा, त्या बदल्यात तुम्हालाच प्रेम मिळेल, प्रेम लाभे प्रेमळाला। पण पीपीच्या बाबतीत मात्र उलटा अनुभव येतोय। खरंच का, खरंय का हे प्रेम लाभे प्रेमळाला आहे खरं? धन्यवाद, संपूर्ण कथा ऐकलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद। कृपया दीपक रेगे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन प्रेस करा आणि त्यातला ऑल हा पर्याय निवडा जेणेकरून मी रोज सकाळी कथा अपलोड केली की ती पहिल्यांदा तुम्हाला ऐकता येईल तुमच्या मोबाईलवर। धन्यवाद।